परशुराम धोटे द्वारा प्रधानमंत्री एवं केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी के संबंध में सोशल मीडिया पर पोस्ट को लेकर भाजपा महिला आघाड़ी द्वारा आक्रोश एवं निषेध व्यक्त किया गया। भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी तथा भाजपा द्वारा परशुराम धोटे का निषेध व्यक्त किया जा रहा है। भाजपा ने आरोप किया कि परशुराम धोटे, जो पिछले दो दिनों से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी के संबंध में अपमानजनक पोस्ट सोशल मीडिया पर कर रहे हैं, तथा इस संबंध में आज एक निषेध स्वरूप मोर्चा भाजपा महिला आघाड़ी द्वारा निकाला गया है। वहीं संबंध में महापौर अंजलि घोटेकर एवं भाजपा महिला नेता वनिता कानडे ने अपना आक्रोश व्यक्त किया, तो सुनिए उन्होंने क्या कहा। चंद्रपुर शहरामध्ये राहणारे बळीराम उर्फ परशुराम धोटे यांनी महिला पूर्ण नारी शक्तीचा अपमान केलेला आहे। त्यांनी स्मृतीजी इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे, अतिशय घाणेरडी पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला आज चिडून जाऊन त्यांच्या विरुद्ध आंदोलन करतो, निषेध आंदोलन करतो आणि त्यांना तडीपार करायची सुद्धा मागणी करतो। त्यांना आम्ही पुतळा त्यांचा प्रतिकात्मक बनवला, त्यांना जोडे मारो आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी करतोय, कारण हा माणूस अतिशय विकृत आहे आणि विकृत मानसिकता असा माणूस असल्यामुळे नारी शक्तीला त्याच्यापासून धोका आहे आणि म्हणून आम्ही पोलीस डिपार्टमेंटला कलेक्टर साहेबांना विनंती करतोय की या माणसाला तडीपार करा, जेणेकरून आमचा महिला वर्ग हा सुरक्षित राहील, कारण नेहमी हा नारीच्या बद्दल नेहमी आक्षेपार्ह पोस्ट टाकत असतो, लोकसुद्धा त्याच्या कुठल्याही पोस्टला फॉलो करत नाही किंवा लाईक करत नाही, तरी पण हा वारंवार महिलांचा अपहार करणाऱ्या पोस्ट टाकत असतो आणि म्हणून अशा या बळीराम उर्फ परशुराम धोटेचा आम्ही चंद्रपूर शहर महानगरपालिकाच्या सर्व महिला आणि आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी त्याचा तीव्र निषेध करतो। त्याचे पंतप्रधान अतिशय आक्रमक आहे, विकास पुरुष आहे आणि परदेशापासून तर देशापर्यंत आज नामांकित झालेले आहे। एकीकडे स्मृती इराणी या अतिशय उत्तम प्रकारे सांसद चालवतात, पण या विकृत माणसाचा आज बळीराम धोटेचा आम्ही इथे चपला मारून इथे निषेध केला आहे महिला आघाडीतर्फे। आणि एवढंच नाही तर आज वास्तविक पाटा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या विरोधात ते वक्तव्य करतात घाणेरडं, हे आम्ही खपवून घेणार नाही स्त्री शक्ती। आणि आज आम्ही पोलीस अधिकारी आज महाराष्ट्र शासनाला आम्ही पत्र देणार आहोत की याला कुठल्याही हालतीत इतना हाकलून लावा, तडीपार करा, अटक करा, हा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे। इस मौके पर भाजपा महिला आघाड़ी एवं भाजपा के नेताओं द्वारा एक निवेदन पुलिस विभाग को दिया गया और यह निवेदन अपर पुलिस अधीक्षक खैरे ने स्वीकार किया। भाजपा नेताओं में इस दौरान देवराव भोंगले, जिला परिषद अध्यक्ष तथा जिला परिषद सभापति ब्रिजभूषण पाजारे, महापौर अंजलि घोटेकर, पूर्व महापौर व नगर सेविका राखी कंचरलावार, सभापति राहुल पावड़े, संजय कंचरलावार के साथ में बड़ी संख्या में नगर सेवक नगर सेविकाएं मौजूद थे। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।